या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल शिवभवानी स्पेशल मच्छी हाऊस. मोडणीम शहरात प्रथमच फक्त 99 रुपयात पोट भरून जेवण पार्सल सुविधा उपलब्ध. बैल बाजार मार्केट यार्ड मोडणीम्ब. ऑर्डरसाठी संपर्क 82 08 19 51 55. तुळजापूरचे शिखर शिंगणापूर महामार्गाच्या मागणीसाठी माढा तालुक्यातील सर्व पक्षीय नागरिकांची तुळजापूरचे शिखर शिंगणापूर कावड यात्रेला आजपासून सुरुवात झाली असून तुळजापूर येथे भवानी मातेचे दर्शन घेऊन या कावड यात्रेस आज दुपारी 1 वाजता सुरुवात करण्यात आली आहे. तुळजाभवानी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे आराध्य दैवत शंभू महादेव यांना जोडणारा हा महामार्ग होणे अत्यावश्यक आहे. यासाठी शासन दरबारी रेटा लावणे गरजेचे आहे. म्हणून जात धर्म पंथ आणि पक्ष सोडून सर्वांनी कावड यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. कावड यात्रा यशस्वी होण्यासाठी शिवसेना नेते संजयबाबा कोकाटे, संत कुर्मदास कारखान्याचे संचालक दादासाहेब साठे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ॲडव्होकेट बाळासाहेब पाटील, रयत क्रांती संघटनेचे सुहास पाटील, जलतज्ज्ञ अनिल पाटील, ज्ञानेश्वर सलगर, शिवसेनेचे नेते विनोद पाटील, औदुंबर महाडिक, पंचायत समिती सदस्य डॉक्टर प्रदीप पाटील, पडसळीचे सरपंच योगेश पाटील, व्हाईस चेअरमन सुधीर पाटील, राजाभाऊ चौरे, राहुल पाटील, नगरसेवक नितीन साठे, आजीनाथ माळी, बेंबळीचे सरपंच विजय पवार, परितीचे सरपंच हनुमंत भोसले, चिंचोलीचे सरपंच संतोष लोंढे, भूताष्टेचे सरपंच सुरेश यादव, भेंडचे सरपंच संतोष दळवी, सरपंच राहुल जाधव, महेश पाटील, दीपक खोचरे, निवृत्ती तांबे, नागेश गायकवाड, पोपट टँगल, महारुद्र जाधव, बालाजी मोजमुले, सचिन पाटील, प्रकाश चोपडे, संतोष यादव, राजाभाऊ यादव आदीजण परिश्रम घेत आहेत. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी सिद्धेश्वर शिंदे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा.